अवचे पेनल्टी असेल, दोन्ही टीमचे प्लेयर या आपण बारावे राखीव खेळाडू या, कारण सकाळ तर 17 आहे, थोडी तुम्ही पाहताय थोडेसे उशिरा उशीर झालाय. नक्कीच इथे मात्र आमच्यापर्यंत प्रत्येक खेळाडूची माहिती पोहोचेल. मयूर नसेल तर राहू द्या, आम्ही करू ॲडजस्ट. तर पहिली जोडी मयूर आणि प्रथमेश पाटील. मयूर आणि प्रथमेश ही जोडी आहे. नक्कीच प्रवेश झुगे आहेत एका बाजूने, मात्र क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रत्येक झेलसाठी नक्की जितू गोंदली प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल. तर मॅचला सुरुवात होईल. मी प्रत्येक टीमला देखील विनंती करेन 25 मिनिटांमध्ये इनिंग तुम्हाला समाप्त करायची. प्रथमेश असेल कदाचित स्ट्रायकिंग गेंदकडे, एका बाजूने मात्र मयूर पवार. सकाळच्या 17 मध्ये मात्र नक्कीच असं म्हटलं तर अन्नदाता सदा सुखी, आमच्या सर्वांची ब्रेकफास्टची व्यवस्था देखील केली. मयूर पवार असतील त्यांनी आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल, समालोचक असेल, आम्ही चांगली नाश्त्याची व्यवस्था देखील केली आणि पुन्हा एकदा मात्र इथे सज्ज आलेत खेळण्यासाठी. शुभेच्छा असतील. KPL 2020 हे शानदार पर्व आपण इथे अनुभवतोय. मॅचला सुरुवात झाली, पहिलाच बॉल असेल प्रतुल पाटील, स्वतः संघ नायक आहेत. यावेळेस मात्र बॉलिंग मार्क मध्ये सज्ज आले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल प्रथमेश साठी. बिग हिट करायचा होता, नक्कीच तुम्ही पाहता या ठिकाणी एज लागली आहे. ऑफब्राईचा फटका, सिंगल रन कम्प्लीट केली आहे. माफी असावी, लेग बाईज आहे पंचाचा एक आगळा वेगळा सिग्नल तुम्ही पाहता त्या ठिकाणी. लेग बाईची धाव असेल म्हणजे धावफलक अकाउंट ओपन झालंय टीमचं, परंतु खेळाडूचं अकाउंट ओपन नाहीये झालेलं आहे, कारण अवांतर धाव पहिल्याच बॉल होती मिळते ती म्हणजे आरपी स्पोर्ट्स टीमला. 8 संघ आहे तुम्ही पाहता आज मात्र या स्पर्धेमध्ये. आयन स्पोर्ट्सचा एक वेदांत सुपर स्टारचा एक तुम्ही पाहता पॅव्हेलियन, एका बाजूने मात्र रॉयल जमायकन साई स्पर्शचा एक तुम्ही त्या ठिकाणी पाहता एक डगआउट. इथे मात्र पहिला चौकार, आजच्या दिवसातला पहिला मोठा फटका येतोय मयुरेच्या बॅटमधून. सो मच प्रवीण झुगे या खेळाडून जर झेल पकडले तर अक्षय मात्र यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. एका झेलसाठी मात्र 300 रुपयाचा कॅश प्राईज आहे. ती झेल जाईल का तिकडे? प्रतुल पाटील रटम ओवर द विकेट, क्रॉस बॅटेड फटका होता, मिडॉनला बीट केला, चेंडू जातो लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे, सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. सो मच डीजे. तर 2 चौकार आले बॅट मधून खऱ्या तर मयूरच्या, आणि या चौकार अटकच्या उंबरट्यामध्ये आला. प्रतुल कमबॅक करेल का? अकूट टप्प्याचा बॉल, आणखीन एक चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू आता सरळ सीमा रेषा पार, आणि आजच्या स्पर्धेतली पहिली चौकार अटक पूर्ण करतोय मयूर पवार हा फलंदाज. जे कालची रात्र तुम्ही पाहिली ठाणे वर्सेस रायगड, पहिल्याच ओव्हर मध्ये 5 षटकार लागले होते, 60 षटकं लगातार चौकार मापेस, आणि शेवटच्या बॉल मध्ये काय झेल पकडली होती आकाश तारे करणारी. या वेळेस मात्र या षटकामधला 4th चौकार होतोय फलंदाज मयूर पवारच्या बॅटमधून. सो मच
नक्की सेनापतीवरती आक्रमण केलंय मयूरनं, स्वतः संघ नायकात पृथ्वीला त्या गोलंदाजावरती मात्र लगातार चार चौकार लगावलेत. संघाची एकूण धावसंख्या पण धाव फलकावरती तर 17 धावा आल्यात. बिनबाद 17 सुरुवात खूप चांगली केली मयूरनं आपल्या टीमसाठी. रॅटम ओर द विकेट, प्रतुल्यचा हा बॉल अप्रतिम असं कम बॅक. खऱ्यातर सेन्सेबल क्रिकेट म्हणावं लागेल, कारण या बॉलला फक्त सिंगलने स्ट्राईक रोटेट केली, एंड बदलला, पुन्हा एकदा स्ट्राईक असेल दुसऱ्या षटकामध्ये मयूर पवार या गोलंदाजाकडे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे समाप्त झालाय आणि एकूण धावा आल्या धावफलकावरती बिनबाद 18. स्पीडअप करा मॅचला, मी पुन्हा एकदा विनंती करेन. 25 मिनिटाचा कालावधी आहे तुमच्याकडे आणि जशी षटक संपेल आपला दुसरा बॉलर रेडी ठेवायचा आहे. गोलंदाज टीम मिटिंग्स कमी करायच्या आहे, कारण बेरीला खूप महत्त्व दिलं जाईल KPL कोपर प्रीमियर लीगचं. तुम्ही पर्व अनुभवताय नक्कीच. कोपर संघाचे एक यशस्वी संघनायक रोशन पाटील यांचं इथे आगमन होतं. बरेचसे आमचे सिनियर खेळाडू इथे आहेत, 40+ देखील नक्कीच. रोशन पाटील यांचा टीम देखील सुपर फोरच्या वाटेवरती आहे, उंबरठ्यामध्ये आहे ही मात्र माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. तर त्यांना शुभेच्छा असतील. तर या मॅचमध्ये काय घडेल, प्रतुल्यनं मात्र टॉस जिंकला, खऱ्या तर क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आणि त्यानंतर मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकापासून मयूर या फलंदाजानं अप्रतिम दर्जेदार इनिंग्स हा करतोय आपल्या टीमसाठी. तब्बल 17 धावसंख्येवरती खेळतोय, 5 चेंडू फेस केले ज्यामध्ये 4 लगातार चौकार आणि 1 5व्या बॉलवरती सिंगल, असे एकूण 17 धावा आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहिजे धावफलकावरती. तर बिनबाद 18 बॉलिंग मार्कवरती मात्र नौका गोलंदाज असेल समाधान पाटील बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होत असताना. कोपर प्रीमियर लीग खऱ्या तर 2020 हे पर्व तुम्ही अनुभवताय. या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस असेल आणि या शेवटच्या दिवसामध्ये मात्र तुम्हाला अप्रतिम असा क्रिकेटचा स्टँडर्ड या कोपर नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कमध्ये समाधान पाडील येतोय, राईट आर्म राऊंड द विकेट असेल कदाचित बॉलिंग मार्कमध्ये. स्ट्रायकिंग पंच स्वप्नील शिंदे, एका बाजूने मात्र अमोल काळे स्क्वेअर लेग पंच आहेत न्यू पनवेल. अप्रतिम असं त्यांचं योगदान या संपूर्ण स्पर्धेला राहील. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस, अप्रतिम चेंडू आणि फक्त स्टिअर केला, दिशा दिली आहे शॉर्ट थर्डमॅनकडे, हा चेंडू फील्ड केलाय, रन एक आली आहे. शेवटच्या क्षणाला मात्र प्रथमेश नकार दिलाय, एका रन मात्र धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकामध्ये लागली गेली आहे. बिनबाद 19 षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस 17. विकेट चांगली आहे, मैदानाची आउटफील्ड देखील तेवढीच सुंदर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र किमान 5 षटकामध्ये 55 ते 60 डबा पहिल्या सत्रामध्ये जमा करण्याचा मानस असेल अर्पित स्पोर्ट्स टीमचा. एका बाजूनं साई स्पर्स संघ तुम्ही पाहता, टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आहे आणि त्यानंतर मात्र अप्रतिमाची फलंदाजी मयूर पवारच्या माध्यमातून. प्रत्येक टीममध्ये दोन्ही संघ मात्र एक एक सामना पराभव झालाय, म्हणजे ही मॅच डू ऑर डाय असेल, इथं जिंकावंच लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट, यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, गुड लाईन स्पॉटवरून चेंडू टेकअप केलाय सरळ. पाटील लोवर फुलटॉस स्टिअर केलाय लॉंगॉलच्या दिशेने, त्या ठिकाणी प्रतुल्य आहेत, चेंडू उचलणार फेकणार, दरम्यान रन मिळेल एक, ती म्हणजे अर्पित स्पोर्ट्स टीमला. एका रन्सनं मात्र संघ थोडासा पुढे सरसावेल. एक बाद एक पिशी धावसंख्या बाद धावफलकावरती थोडी पॉपिंग क्रीज सोडली संघ खेळाडूनं, त्यानंतर मात्र यष्टी रक्षानं केलेली कामगिरी तुम्ही पाहिली आहे. यष्ट्यातील झाला फलंदाज प्रथमेश आणि त्यानंतर मात्र मयूर पाटील हा फलंदाज वन डाऊन रिझर्वमध्ये इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग मार्कमध्ये समाधान पाटीलनं केलेलं कम बॅक तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट फुल टॉस, यावेळेस मात्र बराच काळ चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय परंतु सेफ लँड होतोय चेंडू. दरम्यान 2 रन कंप्लीट केल्या, खूप चांगला थ्रो देखील तिथे पाहायला मिळाला क्षेत्ररक्षण माध्यमातून. आणि या 2 धाबेने तुम्ही पाहिले असेल अर्पित स्पोर्ट टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती, ती म्हणजे 1-23. दुसरं षटक मार्गस असताना 23 धावा आल्या धावफलकावरती. अप्रतिमाचं कम बॅक केलं समाधाननं पहिल्या षटकामध्ये, तब्बल 18 धावा आल्या. त्यानंतर मात्र कम बॅक करणारं षटक तुम्ही पाहता समाधान पाडीलचं नक्कीच साई स्पर्श टीमला. नामस बरंच काही आहे, यावेळेस मात्र कामगिरी कशा पद्धतीने करतील हे संघाचे खेळाडू हे देखील पाहावं लागणार आहे. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धा केला जाईल. खोलवट टप्प्यात चेंडू खोदून काढला आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले नक्कीच, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते हरेश पाडील सिनियर खेळाडू आहेत. इथे मात्र रन येतील 2, ज्यामध्ये झेल सुटली, लगेच संधी निर्माण झाली दुसऱ्या धाब्याची आणि 2 धाबा देखील सहजगत्या कंप्लीट केल्या. आणि या 2 धाब्याने तुम्ही पाहिलं असेल दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. एकूण धाबा आल्या धावफलकावरती 25, 1-25.
यू डीजे। आज खरं छत्रपती शिवाजी महाराज धून तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळेल, कारण 19 फेब्रुवारी हा दिवस तुम्हाला सर्वांसाठी आनंदाचा दिवस असेल। सध्या फीवर आहे खऱ्या अर्थानं, प्रेम युगलांसाठी मात्र बरेचसे डे आहेत, आज चॉकलेट डे देखील असेल, परंतु 19 फेब्रुवारी हा दिवस मात्र कोणी विसरू शकणार नाही आहे। मराठी माणसांसाठी खऱ्या अर्थानं खूप अभिमानाचा दिवस असेल। प्रतुल्य पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये रॅटम ओवर द विकेट, मयूरसाठी हा चेंडू खोदून काढायचा होता, यष्टी रक्षित थोडेसे फंबल झाले आणि इथे मात्र चान्स मिळाला, संधी मिळाली आणि रन देखील कंप्लीट केले बाईकच्या स्वरूपात। अवांतरण असेल या बॉलमध्ये, एकूण धावा पहिल्या धावफलकावरती 1 बाद 26, तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असणारा कोपर प्रीमियर लीग 2020 हे तुम्ही पर्व इथे अनुभवताय। या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे, सर्व आमचे कोपर वासीय मात्र एकत्र झालेत या स्पर्धेच्या निमित्तानं आणि या सर्वांच्या माध्यमातून एक चांगला क्रिकेटचा खेळ तुम्ही पाहताय आणि खऱ्या तर एक मैत्रीपूर्ण वातावरण देखील या प्रीमियर लीगच्या माध्यमातून निर्माण झालं सर्व कोपरवासीयांच्या मनामध्ये। अकूट टप्प्याचा बॉल लाफ केलाय वायडेश लॉंगाच्या डोक्यावरून, मयूर पवारचा तडाखा षटकार येतो या ठिकाणी आरपी स्पोर्ट टीमला। महाराष्ट्राच्या मातेला या शोभाचा सरा, भगवा झेंडा भगवा झेंडा भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल करा, भगवा झेंडा हाती धरा। थँक यू सो मच। 9 चेंडू आणि 28 धावसंख्येवरती खेळतो या ठिकाणी मयूर पवार हा फलंदाज आणि सोबत आहे संघनायक मयूर पाटील। प्रतुल्य मात्र खूप महागडा ठरतो, पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या, यावेळेस देखील चांगला फटका 18 धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये प्रतुल्य आणि या षटकामध्ये देखील पहिल्या 3 बॉलवरती 7 धावा खर्च केल्या। हे खऱ्या तर महागडा षटक ठरतो प्रतुल्यचं या ठिकाणी आपल्या टीमसाठी। साई स्पर्श टीम 9 बॉलमध्ये 25 धावा खर्च करतो या ठिकाणी प्रतुल्य। दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे, अजून 3 चेंडू फेकायचे या षटकामधले प्रतुल्यला। रॅटम ओवर द विकेट, पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चेंडूला जज केलाय आणि एक महत्वपूर्ण बळी मिळवून दिला प्रतुल्य या खेळाडूने। जरी 10 धावा खर्च केले असल्या तरी माझ्यामध्ये क्षमता आहे निर्णायक क्षणाला प्रमुख फलंदाजाला बाद करण्याची, आणि ती क्षमता ती ताकद दाखवत असताना प्रतुल्य हा गोलंदाज फलंदाज बादतोय। 10 चेंडू आणि नक्कीच 11 चेंडू आणि 28 धावांचं योगदान देऊन या ठिकाणी मैदान सोडतोय मयूर पवार हा फलंदाज। जन्मला राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, शिवा प्रेमा भये आम्हाला नाही कुणाची। थँक यू सो मच डीजे। सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे, रक्तात वाहती आमच्या काळजात राहती राजे, च्या छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा। प्रतुल्य पुन्हा एकदा कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय, फुल टॉस बॉल, मयूरनं मात्र स्टँडर्ड डिलिव्हर अप्रतिम फटका खेळलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट अप्रतिम टायमिंग आणि षटकार येतो या ठिकाणी नक्कीच आरपी स्पोर्ट टीमला। हेलिकॉप्टर स्पेशालिस्ट आहे आणि आपल्या परफेक्ट झोनमध्ये हा चेंडू देखील आला आणि आपला फेवरेट स्ट्रोक देखील केला मयूर पाटील हा फलंदाज। अप्रतिम टायमिंग, 38 धावा आल्या धावफलकावरती, तिसरं षटक मार्गस्थ असताना चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, यावेळेस मात्र गतीनं बीट केलं, जी गती अपेक्षित होती खऱ्या तर मयूर पाटीलला ती गती मात्र इथे आली नाही आहे। नक्कीच षटकाचा खेळ देखील समाप्त झाला, या ठिकाणी 3 षटकांचा 5वा खेळ समाप्त होतो आणि 19 धावा आल्या धावफलकावरती 2 बाद 38। नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे, टीम असतील रॉयल जमायकन आदित्य स्पोर्ट्स डी टीमचे संघनायक आपण देखील अवेलेबल राहायचा, उपस्थित राहायचं आहे। रॉयल जमायकन कॅरेबियन संघ तुम्ही पाहिला असेल, वेस्ट इंडिज बेट आहे जमायकन आणि इथे देखील रॉयल जमायकन हा टीम असेल आणि एका बाजून असेल आदित्य स्पोर्ट्स, या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच असेल आणि यानंतरच्या मॅचेस संपूर्ण सर्व सामने हे खऱ्या तर 4 ओव्हरचे असेल ही सूचना मात्र आमच्या आयोजकांनी केली आहे।
कारण प्रत्येक टीमचे दोन सामने हे पाच ओव्हरचे खेळणं आम्हाला गरजेचं होतं आणि हा सामना देखील दुसरा होता. दोन्ही संघ एक एक सामना पराभूत झालेत. ही मॅच दोघांनी दोन्ही टीमसाठी डू आर डाय असेल. इथून जो संघ जिंकेल त्याच्या आशा खऱ्या अर्थानं पल्लवित राहतील टॉप फोर मध्ये पोहोचण्यासाठी. ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी राखती. थँक्यू डीजे. तर तीन षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा आल्या फरकावरती. बॉलिंग मार्क मध्ये प्रणय पाटील स्टॅकिंग इन कडे फलंदाज देखील आहे प्रणय. मग असे आपण पाहिलं मयूर पवार आणि मयूर पाटीलला या अभ्यास मात्र प्रणय पाटील बॉलिंग मार्क मध्ये स्टॅकिंग इन कडे असेल प्रणय हा फलंदाज. एका बाजूला मात्र मयूर पाटील धावसंख्येवर पाहिजे धावफलकावरती 38 आल्यात. प्रतुल्यचे दोन षटक खूप निर्णायक ठरले या ठिकाणी आदिश स्पोर्ट्स टीमसाठी. अकूट टप्प्याचा पहिलाच बॉल होता. लाईन भरकटली आहे ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर झाला चंडू. पंच स्वप्नील शिंदे यांच्या माध्यमातून इशारा तो आहे. इट्स अ वाईट बॉल. अभ्यंतरण मिळेल या ठिकाणी आरपी स्पोर्ट्स टीमला. धावसंख्येप्रमाणे धावफलकावरती तर 2-39. प्रीमियर लीग म्हटले तर एका टीममध्ये एका दुसरा प्रमुख फलंदाज किंवा एका दुसरे प्रमुख गोलंदाज आणि त्यानंतर मात्र खऱ्या तर डेली प्रॅक्टिस नसणारे असे खेळाडू असतात आणि तोच गोलंदाज की काय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी गोलंदाजी करतोय. ॲडव्हान्टेज घ्यावा लागेल, फलंदाजी चांगली करावी लागेल या ठिकाणी आरपी स्पोर्ट टीमला. खोलबट टप्प्याचा चेंडू होता. बॉटम एज लागली बॅकवर्ड क्षेत्राकडे. शॉर्ट पॉईंट लेग क्षेत्राकडे चेंडू फील केलाय. रन मिळाली एक या बॉलमध्ये. कम बॅक केलंय खऱ्या तर प्रणयनं. धावसंख्या लागली धावफलकावरती 40. 2:05 झालेत. तिसरं षटक माफिया चौथं षटक इथे प्रगती पथावरती असताना 40 सभा आल्यात. आदित्य स्पोर्ट्स आणि रॉयल जमायकन टीमच्या संघाने आपण देखील या मंचाशी संपर्क साधायचा आहे. बॉलिंग पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रणयचा फुल टॉस बॉल मयूरसाठी हा गिफ्ट होता आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येणारा हा शानदार दमदार षटकार. षटकाराची मोहर लागली मयूरच्या बॅटमधून. या ठिकाणी बॉलर प्रणय वरती आणि धावसंख्या धावफलकावरती तर वाढली आहे. 46 धावा 2:05 झालेत. अडकीस कम बॅक करण्याचा प्रयत्न होतोय. बॉलिंग मार्कमध्ये पुढे एकदा प्रणय या बेस लाफ केलाय. ऑन साइड मध्ये प्रतुल्य झेल पकडेल का? चुकी करणार नाहीये कारण संघनायकाची झेल संघनायकाने पकडली आहे. परतावा लागेल मयूर पाटील या फलंदाजाला. फलंदाज मात्र मैदानात दाखल होतोय विशाल पाटील. एका बाजूला प्रणय पाटील आहे. बॉलिंग मार्कवर देखील प्रणय आहे. साईक एंडकडे मात्र असेल फलंदाज. या ठिकाणी विशालनं मात्र चांगला फटका खेळून काढलाय. डीपेक्सच्या कव्हरमध्ये प्रणयनं हा फटका खेळलाय. सिंगल रन कम्प्लीट करून दुसऱ्या रनसाठी दोन्ही फलंदाज निघाले. 2 धावा देखील पूर्ण केल्यात आणि या चेंडूनंतर मात्र धावसंख्येवर पाहिजे धावफलकापती लागले गेले ती म्हणजे 48. 3 बाद झालेत. 48 धावा आल्या धावफलकावरती. अर्धषटकाच्या उंबरठ्यावरती येणारा हा स्त्री खेळाडू तुम्ही पाहताय. या हा संघ तुम्ही पाहताय. खोलवर तिचा चेंडू पुन्हा एकदा टॅप करत होता या बॉलला. नक्कीच प्रणयला इथे कोणत्या प्रकारे धाव नसेल.
पंचांकडे मात्र निराश मानाने पाहत असताना हे दोन्ही खेळाडू धावसंख्या लागली. धावफलकामध्ये 48 अर्धशतकाच्या उंबरठ्यामध्ये आलाय संघ. आरपी स्पोर्ट्स टीम, मी पहिल्यांदा उल्लेख केला, किमान 55 डबाचं टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल. ही धाबा अतिशय पोषक असेल या खऱ्या तर या टीमसाठी, कारण सकाळचं सत्र आहे, उन्हाचा प्रहर वाढत चाललाय. प्रणय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये, राईट अम ओव्हर द विकेट, लेट कट, रोहित शर्मा स्टाईलनं हा फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडे फंबल झाले, सीमारेषा क्लिअर केली, चेंडूने मिल्टन 4 धाबा. आणि या 4 धाबेने आपण जर पाहिलं तर अर्धशतक पूर्ण झाले, 52 धाबा लागल्या धावफलकावरती आरपी स्पोर्ट टीमची. दरम्यान आमचे समालोचक मित्र दिघाटी गावचे आहेत, या ठिकाणी गणेश गाभण यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांना देखील विनंती करेन या पण आमच्याशी जॉईंट व्हायचं. एका बाजूला मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल या ठिकाणी रॉयल जमायकन टीमच्या संघनायकाला, आणि नक्कीच आदित्य स्पोर्ट्स टीमचे संघनायक इथे उपस्थित झालेत. दोन्ही संघनायकाचा मी आभार व्यक्त करेन. अमोल देखील आहे या टीमचे संघनायक, शुभेच्छा असेल तुमच्या टीमला. तर बोलूया मैदानाच्या आतमध्ये, शेबोटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं, बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतो या ठिकाणी हरेश पाटील, वन ऑफ द सिनियर मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर या टीममधला हा सिनियर खेळाडू आहे. या बॅट्समध्ये बॉलिंग मार्कमध्ये आलेत, कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. समोर फलंदाज असतील या ठिकाणी विशाल पाटील. पहिलाच बॉल डावकुऱ्याचे गोलंदाज, लाफ केलाय बॉलला ऑन साईडमध्ये, लॉंगाच्या दिशेने चेंडू फेकून दिलाय, पहिलाच बॉलवरती येतोय दमदार षटकार. पहिल्याच बॉलमध्ये षटकार, धावसंख्या लागली धावफलकावरती 58. अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी आरपी स्पोर्टची. टॉस पराजित झाल्यानंतर फलंदाजी आली वाट्याला, हर्ष पाटील यांचा लोवर फुल टॉस बॉल होता. या बस मात्र एज लागली, बाकवर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल करेल, रन मिळेल एक या बॉलवरती आरपी स्पोर्ट टीमला. धावसंख्या पण पाहिजे धावफलकावरती, तर 3 बाद 59 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचं षटक आहे, या षटकामध्ये मात्र धावा जमवण्यासाठी संघर्ष करत असताना या ठिकाणी नक्कीच तुम्ही पाहताय आरपी स्पोर्ट्स संघाचे सर्व खेळाडू, तर एका बाजूला मात्र कमीत कमी धावांचा एक इकॉनॉमिकल षटक फेकायचा हरेश पाटील या गोलंदाजाला. आमचे सर्व नक्कीच अक्कू टप्प्याचा बॉल आहे. आमचे मंडप डेकोरेटर आपण थोडा मैदानाच्या बाहेरून जा, लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. ही स्पर्धा मात्र घर बसल्या आमचे बरेचसे प्रेक्षक पाहत असतील, त्या सर्वांचं आम्ही नक्कीच स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 बॉल फेकले, पहिल्या बॉलमध्ये षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलमध्ये काय रहस्य असेल. 9 धावा आल्या धावफलकावरती, 59 षटक क्रमांक शेवटचं 5वं या ठिकाणी मार्गस्थ असताना शप्पल झालेत ऑन साईड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र टप्पा पडला, काटा चेंज देखील गेला, सरळ गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली, हे खऱ्या अर्थानं अनुभव आहे या खेळाडूचा. कित्येक वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव, अजूनही क्रिकेटमध्ये असणारी निष्ठा आणि प्रेम तुम्ही पाहताय हरेश पाटील यांच्या माध्यमातून. परंतु बराच काळ शांत राहिला हा खेळाडू, त्यानंतर फुलटॉस बॉल भेटला आणि या फुलटॉस बॉलमध्ये येणारा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून शानदार षटकार.
65 धावा आल्या धावफलकावरती. मी पहिल्यांदाच उल्लेख केला या चेंडूमध्ये किती धावांचा असेल समीकरण, आणि एक मोठा फटका आला आणि पूर्णपणे या षटकाचं कोडं मात्र उलटवून पाड लावलं. शेवटचा चेंडू फेकायचा गोलंदाज हरेश पाडीला. बरेचसे कानमंत्र या खेळाडूला देण्यात येतील. या बॉलवरती मात्र विकेट किंवा डॉट चेंडू फेकावा लागेल, तेव्हाच एक इकॉनॉमिकल षटक तुम्हाला इथे पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी नक्कीच रॉयल जमायकन विपक्ष आदित्य स्पोर्ट्स. दोन्ही टीमचे संघनायक इथे आलेत. आपण शेवटचा बॉल पाहूया, त्यानंतर टॉस देखील करूया. आमचे सन्मान्य पाहुणे आदरणीय अतिथी, एक सिनियर असे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व शंकरजी पाटील साहेबांना मी विनंती करून टॉससाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. शेवटचा बॉल पाहूया आपण हरेश पाटील कशा पद्धतीने फेकतील. या बॉलमध्ये किती धाबा असतील? 65 धाबा धावफळ कधी लागल्यात. नक्कीच एका चांगल्या टोटलकडे वाटचाल करता सर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अर्पित स्पोर्ट्स टीम. स्पीडअप करा मॅचला, एक बॉल आहे. पहिला बॉल सिक्स, त्यानंतर सिंगल, दोन डॉट बॉल, पुन्हा एकदा सिक्स. एकूण पाच बॉल फेकलेत हरेश पाटील यांनी. शेवटचा बॉल असेल या ठिकाणी नक्कीच शेवटचा चेंडू असेल आणि गोलंदाज हरेश पाटील यांचा स्ट्रायकिंग एनकडे फलंदाज असेल या ठिकाणी प्रणय. हा बॉल देखील स्वेअर फेकलाय आणि या बॉलमध्ये देखील एक अवांतर रन मिळेल आणि धावसंख्या म्हणून धावपार का तिथे लागली गेली आहे ती म्हणजे 66 धावा. शेवटचा चेंडू फेकायचा आहे या ठिकाणी हरेश पाटील यांना. थोडासा दबाव आहे, दडपण आहे एका बाजूने, मात्र एक सेट फलंदाज आक्रमक फलंदाजी करतोय. टीमसाठी लाफ केलाय, शेवट देखील गोड केलाय. बॅक टू द बॉलर ब्लॅक स्क्रीनच्या वरून चेंडू फेकून दिलाय सरळ सीमा पार. षटकार मिळतो या ठिकाणी आरपी स्पोर्ट टीमला. लाईन अप करून आरपी स्पोर्ट टीम आपण मैदानाच्या आतमध्ये जा. लाईन अप करून मी विनंती करेन या ठिकाणी साई स्पोर्ट टीम आपण मैदानाच्या बाहेर यायचा. यस डीजे थांबा, पण टॉस करूया आपण. या ठिकाणी आमचे शंकर पाटील साहेब आहेत, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकचा कॉल होतोय. जमायकन रॉयल जमायकन आणि आदित्य स्पोर्ट्स या टीमच्या दरम्यान अमोल आहेत. टॉस का बॉस तर आदित्य वॉरियर्स टीमनं मात्र हा टॉस जिंकलाय आणि तुषार पाटील आहेत संघनायक. तर तुषार सर्वप्रथम निर्णय काय असेल? बॉलिंग बॉलिंग. चार ओव्हरची मॅच असेल कारण प्रत्येक टीमचे दोन दोन सामने झाले, तिसरा सामना आयोजकांनी सूचना आली आहे. चार ओव्हरची असेल, या चार ओव्हरमध्ये तुम्ही अमोल पाटीलच्या टीमला किती धावांमध्ये रोखाल? जास्तीत जास्त आम्ही 50 रनच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्या टीममध्ये असे कोणते गोलंदाज आहेत? 40+ कोणता खेळाडू त्याच्याकडून तुम्हाला चांगली कामगिरी अपेक्षित असेल? 40+ खेळाडू आहे प्रशांत पाटील आहे आमच्या, तो बॅटिंग वगैरे चांगली करतो आणि गोलंदाज बघायला गेलं तर आबी पाटील आहे, गणेश पाटील आहे, प्रफुल पाटील आहे, यांच्यावर जास्त आम्ही जिम्मेदारी असते. तुझ्या गावाच्या प्रमुख टीममध्ये तू कधी खेळलास? हो कधी कधी. आज KPL आहे, इथे जर तुझा चांगली गुणवत्ता दाखवायचं नक्की तुला संधी मिळेल. शुभेच्छा असं तुला या मॅचसाठी आणि अमोल पाटीलशी आपण नक्कीच संपर्क साधू. एक अतिशय चांगला दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. तर अमोल, प्रथम फलंदाजी तुला करायची आहे. तू खऱ्या तर तुझ्या टीमचा एक ओपनर फलंदाज सलामीवीर आहेस आणि या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये तुला फलंदाजी आली आहे. किती धावांचा टार्गेट असेल पहिल्या सत्रामध्ये? तरी आम्ही 50-55 काढण्याचा प्रयत्न करू. 50-55 धावा. तुझ्या टीममध्ये आणखीन कोणते खेळाडू आहेत? आहेत आरेश मले, जयदीप धुमाल आहेत आमच्याकडे, 4-5 बॅटमन आहेत. नक्कीच रॉयल जमायकन हे नाव कोणी सुचवलं या टीमचं? त्यांचं पहिल्यापासून तर ग्रुपच आहे रॉयल जमायकन. आता नक्कीच रॉयल म्हणजे राजा, राजासारखा व्यक्तिमत्व असणार हे सर्व ग्रुप. शुभेच्छा असेल या टीमला. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने, ऐकूया आणखीन एक गोड आवाज माझ्यासमोर जोडले गेले. त्या ठिकाणी आमचे समालोचक दिघाटी गावावरून या ठिकाणी बिलॉंग आहेत आणि खूप चांगलं हिंदी समालोचक, त्याचबरोबर मराठी समालोचक, एक ताकदीचे खरे आता निवेदक देखील आहेत गणेश कावंड. यांना मी विनंती करा आपण समालोचन कक्षामध्ये असं असतं पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो, स्वागत रहे गा. हॅलो, स्वागत रहेगा रोशन पाटील तारा से बिलोंग हमारे कर्नाला विभाग के एक बेहतरीन एक नामांकित कॉमेंटेटर्स. जहाँ पर इस महाराष्ट्र में ऐसी कोई गली नहीं जहाँ पर रोशन पाटिल की चली नहीं. हर एक क्षेत्र में रोशन पाटिल चमकते हुए नजर आ रहे हैं. हमें भी गर्व महसूस होता है कि हमारे एरिया का एक कॉमेंटेटर्स हर एक इलाके में दिखता है तो फिर मज़ा आता है. लेकिन रोशन, ऐसा कहा जाता है कि सुबह की चाय बड़ों की राय बार बार लेनी चाहिए. तुलसी के बिना आंगन बेकार, पानी के बिना नदी बेकार, पैसों के बिना पॉकेट बेकार. और जिंदगी अगर सफल होना हो तो जिंदगी गुरु के बिना बेकार. यानी कि जिंदगी में गुरु होना चाहिए, गुरूर नहीं.
हमारे गुरु नीतीश जी पंडित सर समाधान रेवसकर को मान वंदना करके ले चलता हूँ मैदान के अंदर। मुकाबला काफी तगड़ा, चार ओवर्स का मुकाबला पहली पारी का, यहाँ पर पांच ओवर्स का मुकाबला है। इसके बाद जो मुकाबले रहेंगे चार चार ओवर्स के खेले जाएंगे। आज के दिन का ये पहला मुकाबला यहाँ से देखना होगा। दोनों भी टीमें तैयार हो चुकी है, चुस्त और फुर्त। एक दो खिलाड़ी शायद 40 प्लस के हैं। केपीएल का ये धमाका, कोपरगांव प्रीमियर लीग, ये शानदार आयोजन। अंपायर का इशारा मैदान के अंदर, यहाँ पर गेंदों की पूर्तता करें बगैर टाइम पास के साथ। बहत्तर रन निकाले, 73 रनों का टारगेट रखा जा चुका है। पांच ओवर्स में काफी यहाँ पर सपाट मैदान है, पूरी तरीके से डेवलपमेंट एरिया है। गांव का स्थलांतर हो चुका है यहाँ से। अब डेवलपमेंट थोड़े से पढ़े लिखे आने वाले वक्त के साथ आपको, आपके बेटे बेटियाँ और कई आप यंग टैलेंट यानी कि युवा पीढ़ी को यहाँ पर नौकरी का मौका मिलेगा, नहीं तो वॉचमैन का काम करना पड़ेगा, ये ध्यान में रखो। इसीलिए हम हरदम कहते हैं कि पढ़ो लिखो तो बन जाओ नवाब, उछलो कूदो तो बन जाओ खराब। लेकिन ये लाइन, ये पंक्तियाँ थोड़ी सी खराब लिखी है रोशन। ये लाइन ऐसी होनी चाहिए, पढ़ो लिखो तो बन जाओ साहब, उछलो कूदो तो बन जाओ नवाब। इस क्रिकेट से सब कुछ मिला है, इज्जत शौहरत नाम रुतबा गाड़ी बंगला सब कुछ मिला है, और ये खेल सबको बड़ा बना देता है। देखिए हर एक इलाके में पंडाल नजर आ रहे, वेदांत सुपरस्टार, आयान स्पोर्ट, उसके बाद रॉयल जमैका, साई स्पर्श, और इस इलाके में देखा जाए तो ओम साई लायंस, और दूसरा है आदित्य स्पोर्ट, आदित्य वॉरियर्स, और एक बैनर थोड़ा सा नीचे आ रहा है तो उनकी भी नामें लेना चाहेंगे। हवा का झोंका आएगा लेकिन इस बार मुकाबला शुरू होने का इशारा। पहला ओवर लेकर आ चुके गेंदबाजी के लिए गेंदबाज मयूर, पहली गेंद कलाई के माध्यम से, यहाँ पर देखिए पॉइंट रीजन में गेंद जाती हुई, आउटफील्ड का यहाँ पर फायदा मिलता हुआ। बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था, इत्मीनान के साथ दो रन के साथ खाता खुलता हुआ। तीसरे रन के लिए खराब बैकअप आया, नतीजा एक रन को दो रन, दो रन में तीन रन में कन्वर्ट की। तो यहाँ से पहली गेंद के ऊपर हमारे मेहमान भानुदास जी पवार, इनसे गुजारिश रहेगी मंच के ऊपर आइए, आपका स्वागत, आपसे यहाँ पर विनती की जा रही है। नेट केबल वाले भानुदास जी पवार, थोड़ी सी फ्रीक्वेंसी कट हो रही है तो आप आइए तुरंत, आप टेक्नीशियन है तो आपकी ज़रूरत है। तो फिलहाल अब देखना होगा गेंदबाजी के लिए, गेंदबाज तैयार हो चुके हैं। इस समय में मयूर राइट हैंड ऊपर द विकेट सामना करेंगे बल्लेबाज, अक्रॉस लाइन गेंद को खेलना चाहते थे लेकिन यहाँ से देखिए बॉडी से, बॉडी पर गेंद की थी और पदबाधित हो बैठे, बल्लेबाज को चलता किया और यहाँ से पहले विकेट का पतन। बाद हमारे साथ जुड़ते हुए स्कोरिंग और कमेंट्री के लिए जुड़ेंगे दिग्विजय धुमाल, एक मराठी का मीठा आवाज। तो यहां से देखना होगा पहली विकेट, 40 प्लस के खिलाड़ी है थे और पहले विकेट का पतन हो चुका है। बल्लेबाज दर्शन पाटिल मैदान से जाते हुए, अब स्ट्राइक एंड के ऊपर प्रणय पाटिल आ चुके हैं। दो टीमें हैं, साई स्पर्श बनाम नजर आ रहा है, अर्पित स्पोर्ट के बीच का ये मुकाबला। पहली बल्लेबाजी की थी साई स्पर्श ने, 72 रन बनाए, 73 रनों का टारगेट। ये देखिए अक्रॉस लाइन गेंद को खेलना चाहते थे, बॉडी पर गेंद को किया और अंपायर ने फिर से एक बार उंगली खड़ी कर दी यानी कि चले जाओ। धन्यवाद, बेहतरीन डीजे ऑपरेटिंग करते हो हमारे डीजे मास्टर। इस समय में विकेट का पतन हैट्रिक के द्वार पर दस्तक देते हुए, क्या आज के दिन का पहला ऐसा गेंदबाज बनेगा
जो हैट्रिक पूरी करेगी। वनडे क्रिकेट में 48 हैट्रिक लग चुकी है, 48वीं हैट्रिक कुलदीप यादव, 43वीं हैट्रिक कुलदीप यादव। वर्ल्ड कप में 3 हैट्रिक पूरे किए थे मिचेल स्टार्क, उसके बाद मोहम्मद शमी, उसके बाद ट्रेंट बोल्ट, ऐसे 3 गेंदबाज बने। 20 सितंबर 1982 में पहली हैट्रिक पाकिस्तान की गेंदबाज ने पूरी की थी, लेकिन इस समय में केपीएल के धमाके में यह ये पहले गेंदबाज बनेंगे, हैट्रिक पूरी करेंगे इस समय में तैयार। राइट आर्म ओवर द विकेट, नए बल्लेबाज आते हुए समाधान पाटिल। समाधान पाटिल ने पहली गेंद आते दे इरादे स्पष्ट किए और बल्ले यहां पर गेंदबाज को कहा, जाते हो कहा, छोड़ूंगा नहीं, मारूंगा, और ये मार दिया छक्का। धन्यवाद धन्यवाद। ये देखिए आते आते समाधान पाटिल ने अपने पास लाया यहाँ पर एक्सपीरियंस क्या है वो दिखाया। एक और व्हाट अ गुड स्ट्रोक, सेंसेशनल ह्यूज ट्रेमेंडस स्ट्रोक, 6 रन, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर।
धन्यवाद। इस मर्सिडीज की भी कहानी दोस्तों है, आपको जरूर बताऊंगा। मर्सिडीज और फरारी और लैम्बोर्गिनी, इन तीन गाड़ियों की जो ब्रांड एम्बेसिडर थे, जिन्होंने गाड़ी का निर्माण किया, इनकी बड़ी बड़ी कहानियां है। ऐसे ही नहीं बने वो इस समय में तैयार। ये देखिए क्रॉस लाइन, बिल्कुल स्विच हिट खेला, गेंद देखिए लॉन्ग लेग सीमा रेखा को चीरेगी जरूर, लेकिन वहां पर जबरदस्त फील्डिंग का मुजहरा किया बल्लेबाजों ने चतुराई के साथ। तीन रन बल्लेबाजों ने, ती चौथे के लिए पलटेंगे क्या? नहीं, चालाकी भरी बल्लेबाजी होती भी तो यहां से देखना होगा। अब इस ओवर में बेशुमार रन खर्च किए जा चुके, टीम का टोटल इस समय में 34 रन स्कोरबोर्ड पर आते हुए, मानो की जैसे रनों का यहां पर अंबार खड़ा करते हुए दोनों भी बल्लेबाज। जो तलाश रनों की वो तलाश इस ओवर में पूरी होती है। मैंटेंडरी पावर प्ले के दूसरे ओवर में बल्लेबाज खुलकर खेलते हुए, गेंदबाज के ऊपर दबाव, मयूर पवार ओवर द विकेट, समाधान हवा में गेंद, एलिमिनेशन कम मिला, कवर रीजन में कैच छूटा, कैच नहीं भाई ये मैच छोड़ा है आपने। इनके हाथ को फेविकोल का मरीन जोड़ जोड़ना होगा, जो पानी में भी टिकता है। फेविकोल लगाइए तभी ये कैच कैरी करेंगे, ये केपीएल है, ये ऐसा वैसा नहीं। इस टीम तो पानी की पूर्तता की जाएगी इस मैदान के अंदर। तुरंत आयोजक करता बीच में, अब हमारे डीजे मास्टर को मौका देंगे हम। टीम का टोटल 35 रन स्कोरबोर्ड पर आ चुके हैं। दो ओवर की समाप्ति के बाद 35 रन, 73 रनों का पीछा करना है, यानी कि अभी तक देखा जाए तो 38 रनों की अभी तक आवश्यकता हमारे यहाँ पर जीतू बताते हुए। चलो स्पीड अप करें मुकाबला। अठारह गेंदे 40 रनों की आवश्यकता अभी तक। माफी चाहेंगे, 33 रन स्कोरबोर्ड पर आ चुके हैं, तो अब 40 रनों की अब तक आवश्यकता। समाधान स्ट्राइक एंड के ऊपर गेंदबाजी का परिवर्तन, तो गेंदबाजी के लिए व्यक्तिगत तो दूसरा, टीम का तीसरा ओवर लेकर आ चुके हैं मयूर पाटिल, जिनका खरपूस समाचार पहले ओवर में लिया गया था 16 रन, लेकिन उसके बाद दूसरा ओवर उसमें बल्लेबाजों ने क्या कमाल की बल्लेबाजी की। इस समय में दबाव बन सकता है, 17 रन उस ओवर में खर्च किए थे, तो यहां से दबाव बन सकता है। इस दबाव को हटाने के लिए दो सेट बल्लेबाज, उनके पास गहराई है, इन टीम के पास। प्रतुल पाटिल जब तक मैदान के ऊपर टिके रहेंगे, मुकाबला एक हाथ से जिताने की ताकत क्षमता यहां पर अर्पित स्पोर्ट के टीम के पास है। लेकिन इस दबाव देखिए, वक्त जाया ना करें, बगैर टाइम पास के फाइनल डे है, केपीएल का धमाका मज़ेदार होता हुआ, खाने का स्वाद भी दिया जाएगा, खाना भी खाना मिलेगा सभी टीम मेंबर्स को, क्या कमाल का आयोजन। आज कल यहाँ पर बिल्कुल चिकन राइस मिलेगा, उसके बाद रोटी भी मिलेगी, ये ध्यान में रखो, मज़ा है आज। आज खाने वाले की मज़ा है और पीने वालों की भी मज़ा है। तो ये देखिए, ये गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन।
द्याव माझ वर्ग तरते रुपेरी वालू सोनेरी लाटा द्याव माझ वर्ग तरते कोणी देशी रे हो कोणी गावी रे हो सांग तुझ्या मनान काय करतय कोणी देशी रे हो कोणी गावी रे हो सांग तुझ्या मनान काय करतय कोणी देशी रे हो कोणी गावी रे हो सांग तुझ्या मनान समाधान व्यक्तिगत 28 जोरदार ताली होनी चाहिए उस टीम के मेंबर के तरफ से इनके लिए। देखिए दबाव बन चुका है मनोवैज्ञानिक दबाव के कारण। श्याम पवार राम पवार पैर यहां पर अंपायर का इशारा व्हाइट बॉल का 1+1 टोटल बने दो रन स्कोर पॉक डिलीवरी यहां से धीमे हाथ से गेंद को फेंका गया था कंधे का कम इस्तेमाल दूसरे के लिए पलटे। ये देखिए दो रन कन्वर्ट किए बल्लेबाजों ने चतुराई क्या है देखिए जोरदार अपील लेकिन अंपायर ने देखिए मुंडी हिलाई नॉट आउट और यहां से दबाव बन चुका है दो रन के साथ टीम का टोटल आ चुका है 58 रन स्कोर बोर्ड पर आते हुए 73 रनों का पीछा कर रहा है तो इस समय में दबाव बन चुका है टीम यहां पर। बिल्कुल साइज पर्स बल्लेबाजी करते हुए अर्पित स्पोर्ट यहां पर फील्डिंग करते हुए पहले बल्लेबाजी करते हुए 72 रन बनाए 73 रनों का लेकिन ये बचाने के लिए लड़ना होगा मैदान के अंदर लड़ना चाहिए जब तक आपको कोई हराने की जिसमें क्षमता नहीं हो तब तक लड़ना चाहिए ये मैदान के अंदर होना चाहिए इस समय में तैयार। बड़ा स्ट्रोक यहाँ पर वी शेप में स्ट्रेट ड्राइव किया गेंद देखिए वहां पर लेजी फील्डिंग नतीजा नंबर 4 के लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। टीम का टोटल स्कोरबोर्ड पर आ चुका है 62 रन स्कोरबोर्ड पर 62 रन अब जीत के लिए 11 रनों की आवश्यकता 12 गेंदे 11 रनों की आवश्यकता। इस ओवर में पूरी तरीके से मयूर को यहां पर धोते हुए नजर आए थे 29 रन पहले ओवर में 16 दूसरे ओवर में उनके स्पेल का 29 यानी कि टोटल 45 रन अकेले ने खर्च किए। खराब प्रदर्शन गेंदबाजी में सुधार करना होगा मनन करना होगा चिंतन करना होगा किस तरीके से गेंदबाजी की यह अनुभव क्योंकि इस केपीएल के धमाके में कोपर गांव के राइजिंग स्टार यानी कि प्लेइंग 11 टीम बनाई जाएगी जिनका खेल अच्छा होगा बड़े बड़े श्रृंखला बिल्कुल तो आने वाले वक्त के साथ इस टीम से इनका नाम भी कटवा दिया जा सकता है क्योंकि ये इस केपीएल में जितना अच्छा प्रदर्शन करेंगे आपको आगे प्रमोट किया जाएगा। 12 गेंदे 11 रनों की आवश्यकता समाधान व्यक्तिगत 40 रनों के ऊपर तो प्रतुल पाटिल उनका साथ निभाते हुए सलामी के लिए खेल कैसा होना चाहिए ये देखिए शॉर्ट एंड स्वीट खेल लेकिन इस समय में मिडॉन्ग क्षेत्र में इनको ट्रेवल किया हल्के हाथों से एक रन को पूरा किया दूसरे रन के लिए पलटे दूसरे रन भी पूरा करते हुए टीम का टोटल 2 से आगे बढ़ता हुआ 64 रन स्कोर बोर्ड पर आते हुए अब जीत के लिए 11 गेंदे और 9 रनों की आवश्यकता 11 गेंदे 9 रन एक आध ऐसी गेंद फेंकी जिसमें विकेट मिलना जरूर रहेगा गेंदबाज तैयार ओवर द विकेट हल्के हाथों से फिर भी उसी दिशा में गेंद को खेला वो जानते हैं जगह है रूम बना रहे खुद के लिए मौका दे रहे हैं और यहां से देखिए मिस फील्डिंग और थ्रो अच्छा बैकअप भी अच्छा थोड़ा सा आया और उसी के कारण बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए टीम का टोटल 67 रन स्कोर बोर्ड पर 7 रनों की आवश्यकता मौका देना चाहिए यहाँ पर समाधान को शतकीय अर्धशतकीय पारी खेलने के लिए लेकिन इस समय में अगला मुकाबला आपको देखने के लिए काफी बिग फाइट मुकाबला नॉकआउट मुकाबला इसमें से जो टीम हारेगी वो जाएगी घर खाना खाके। ओवर द विकेट फिर से एक बार गेंदबाज रिवर्स स्ट्रोक कारगर साबित
गेंद सीमा रेखा के बाहर, लाजवाब स्ट्रोक, तालियां बजनी चाहिए इस खिलाड़ी के लिए, क्या उम्दा बल्लेबाजी। हॅलो, तर लगेच हा सामना संपला की आदित्य स्पोर्ट्स टीम आपण क्षेत्रसन स्वीकारला, लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे आणि रॉयल जमायका टीमला देखील विनंती आहे आपली सलामीर जोडी ही मॅच संपली तर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे, कारण आज मेगा फायनल देखील तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल। यस गणेश, रिवर्स स्ट्रो की समय में देखिए और यहां से एक रन पूरी की, अब जीत की ओर प्रस्थान होती हुई, अब बाहर के बादल सामने वाली टीम यानी कि आरपी स्पोर्ट, मुकाबला फिनिश, 73 रन पूरे हो चुके हैं, जीत का झंडा लहराती हुई टीम नजर आ रही है, टीम यहां पर सही स्पर्श तो तुरंत हस्तोंदोलन करके ही मैदान छोड़िए, दोनों भी टीम लाइन अप करे और हस्तोंदोलन, आपके गांव की टीम है एक दूसरे का सम्मान करना जरूरी है क्रिकेट में, शिस्तबद्धता होनी चाहिए।